मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणावर ते भूमिका मांडणार आहेत. फडणवीस यांचं दूरदर्शनवरून जनसंबोधन असेल आज संध्याकाळी 7:30 वाजता. मुख्यमंत्र्यांचं दूरदर्शनवर भाषण असेल. डीडी सह्याद्रीवर भाषणाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, आज मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार आहेत, कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे यामध्ये असण्याची शक्यता आहे? लक्षात घेता मराठा आरक्षण बद्दल काही वेगळी भूमिका जाहीर करतात का हे बघणं महत्वाचं ठरेल. सत्तेत आल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2014 पासून आतापर्यंत अशा पद्धतीचं कधीही अशा प्रकारे सह्याद्रीवरून किंवा एखाद्या प्रसारमाध्यमातल्या एखाद्या चॅनलवरून कुठल्याही प्रकारचं असं भाषण किंवा असं संबोधन या आधी मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं. त्याच्यामुळे बहुधा एखादी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांना करायची आहे का असंच यावरून म्हणावं लागेल. एक वेगळी ब्रेकिंग न्यूज या निमित्ताने देतात काही बघावं लागेल. गेल्या काही दिवसात मराठा आरक्षण संदर्भात सरकारनं जी काही पावलं उचलली आहेत, मग विविध लोकांशी चर्चा असेल, प्रतिष्ठित नागरिकांची चर्चा असेल, त्याचबरोबर आंदोलनाच्या निमित्ताने वेळोवेळी उचललेल्या पावलं असतील, त्याचबरोबर घेतलेल्या बैठका असतील, या सगळ्या पार्श्वभूमीवर या गोष्टीबद्दल किंवा या मराठा आरक्षणाबद्दल काही घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री प्रथमच अशा पद्धतीनं सह्याद्रीवर भूमिका मांडताना काय वेगळी भूमिका जाहीर करतात, कुठली मोठी घोषणा जाहीर करतात हे बघणं महत्वाचं ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. धन्यवाद अमित तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी. तर मुख्यमंत्री आज संध्याकाळी 7:30 वाजता DD सह्याद्री या वाहिनीवरून जनसंबोधन करणार आहेत. यावेळेला ते एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये.